आज आपण पाहूया मसावी लसावी सातवी गणित तर यामध्ये आज आपण पाहणार आहोत संच दहा संच दहा पाहण्याआधी आपण पाहूया की मूळ संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय सर्वप्रथम पाहूया मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्यांचे विभाजक फक्त ती संख्या आणि एक हे दोनच विभाजक असतात अशा संख्यांना आपण इथे मूळ संख्या असं म्हणतो किंवा ज्या संख्या कोणत्याच पाड्यात येत नाहीत त्या संख्यांना देखील आपण मूळ संख्या असं म्हणतो तर संयुक्त संख्या पाहूया संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे एक आणि ती संख्या या व्यतिरिक्त काही विभाजक असतात अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो किंवा ज्या कोणत्या ना कोणत्या तरी पाड्यात येतात अशांना देखील आपण संयुक्त संख्या म्हणू शकतो तर उदाहरण पाहूया मूळ संख्या आणि संयुक्त संख्येचे तर एक ही संख्या मूळ आणि संयुक्त अशा दोन्ही प्रकारामध्ये येत नाही तर एक ते शंभरपर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आणि चौऱ्याहत्तर या संयुक्त संख्या आहेत तर सतरा तीन दोन तेवीस या मूळ संख्या आहेत तर पंधरा चार अठ्ठावन्न या संयुक्त संख्या आहेत आणि सर्वात लहान मूळ संख्या ही दोन आहे तसेच आ, सम आणि मूळ संख्या या दोन्ही गटांमध्ये येणारी फक्त दोन ही एकटी संख्या आहे म्हणजे मूळ संख्या पण आहे आणि समसंख्या आहे अशी संख्या म्हणजे दोन तर यानंतर आपण पाहूया सहमूळ संख्या कोणत्या यामध्ये सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या कि ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या एकमेकींच्या समूळ संख्या आहेत असं म्हणतात आणि समूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणलं जातं आता उदाहरणामध्ये आपण जर पाहिलं दहा आणि एकवीस यांचे विभाजक घेतले दहाचे विभाजक पडतात एक दोन पाच दहा आणि एकवीसचे विभाजक पडतात एक तीन सात एकवीस आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सामायिक विभाजक हा फक्त एकच आहे तसंच तीन आठ हे सुद्धा समूळ संख्या आहेत चार नऊ एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस या काही सहमूळ मूळ संख्या आहेत म्हणजे दोन क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात कारण या दोन्ही संख्यांमध्ये सामायिक विभाजक हा एक असतो आता पाहूया जोडमूळ संख्या तर ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक हा दोन आहे अशाच दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे जोड म्हणतात तर या जोडमूळ संख्या एक ते शंभरपर्यंत आठ जोड्या आहेत उदाहरणमध्ये तीन आणि पाच या दोन मूळ संख्या दोन एकुंतिस एकुंतिस, एक आहेत आणि यातील फरक हा दोनचा आहे तसेच पाच सात अकरा तेरा एकोणतीस एकवीस एकतीस अशा या आठ जोड्या आहेत तर आता पाहूया आपण सरळ दहा यामध्ये पहिला प्रश्न आहे जी संख्या मूळ नाही आणि संयुक्त नाही अशी कोणती संख्या आहे तर एक ही संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही पुढील प्रश्न आहे पुढील जोड्यांपैकी समूळ संख्यांच्या जोड्या ओळखा तर आता इथे आठ आणि चौदा दिलेले आहे आठचे विभाजक पाहूया आपण एक दोन चार आणि आठ चौदाचे विभाजक आहेत एक दोन सात आणि चौदा आता इथे सामायिक विभाजक एक आणि दोन हे दोन सामायिक विभाजक आहेत यामुळे आठ आणि चौदा ही समूळ संख्यांची जोडी नाही पुढे आहे चार पाच तर चारचे विभाजक पाहूया एक दोन आणि चार पाचचे चे विभाजक एक आणि पाच आता यामध्ये सामायिक विभाजक हा फक्त एकच आहे यामुळे चार व पाच ही समूळ संख्यांची जोडी आहे पुढे आहे सतरा एकोणीस सतराचे विभाजक पडतात एक आणि सतरा एकोणीसशे विभाजक आहेत एक आणि एकोणीस आता यामध्ये सामायिक विभाजक आहे एक यामुळे ही सतरा आणि एकोणीस ही समूळ संख्येची जोडी आहे पुढे आहे सत्तावीस पंधरा सत्तावीसचे विभाजक पडतात एक तीन नऊ सत्तावीस तर पंधराचे विभाजक पडतात एक तीन पाच आणि पंधरा यामध्ये सामायिक विभाजक एक आणि तीन आहेत आता इथे एकच्या व्यतिरिक्त अजून एखादी संख्या आहे यामुळे इथे या ही समूळ संख्यांची जोडी होत नाही पुढील प्रश्न पंचवीस ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा आणि या किती आहेत हे आपल्याला इथे लिहायचे आहेत पंचवीसच्या पुढे एकोणतीस एकतीस सदतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सस, सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा एकूण सोळा मूळ संख्या आहेत पुढील प्रश्न एक्कावन्न ते शंभरपर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा तर इथे एकोणसाठ आणि एकसष्ट ही एक जोडी आणि एकाहत्तर व त्र्याहत्तर ही एक जोडी एक ते पन्नासमधील सहमूळ संख्यांच्या पाच जोड्या लिहा तर पहा दोन तीन ही एक पाच सात अकरा बारा सतरा एकोणीस एकोणतीस तीस अशा आपण अनेक इथे जोड्या आपल्याला मिळतात यापैकी आपण कोणत्याही पाच जोड्या लिहू शकतो पुढील प्रश्न आहे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या तर मूळ संख्यांपैकी फक्त दोन ही संख्या सम आहे